गेल्या 8 दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून रस्ते इमारतीमध्ये पाणी साचल्याने शहरातील नागरिक हैरान झाले आहेत. सतत होणारा पाऊस काही थांबेना. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून पालघर जिल्ह्यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खाते मुंबई यांच्या वतीने मुंबई महानगराला बुधवारी रात्री 8 ते गुरुवारी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त डॉ इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की कृपया सर्वांनी सतर्क राहावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.